वळूया पुढल्या बातम्यांकडे. उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होते अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलेला आहे. तर ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी सरकारवर ही टीका केलेली आहे. पावसाळी अधिवेशनाआधी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे. या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे, म्हणून मी उद्यापासून तिथे असेनच तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोलेन. पण उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होत आहे, त्याच्यामुळे उद्यापासून आपण बोलू. सर, पावसाळी अधिवेशन उद्यापासून आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की ह्या सरकारचा निरोप समारंभाचं हे उद्याचं अधिवेशन आहे. ते आता अधिवेशन तर सुरू होऊ द्या, मग कोण निरोप कोणाला देतो ते कळेल. या राज्यातल्या युवकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. मग वीज विभागाची भरती असेल, पोलीस विभागाची भरती असेल, महसूल विभागाची भरती असेल, या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होतो. राज्य सरकार डोळे झाकून हे सगळं बघतंय. आणि म्हणून हे अधिवेशन जसं सरकारचं जसं हाय हाय म्हणतो, तसे महायुती सरकारला बाय बाय करणारं अधिवेशन ठरणार आहे. त्या दृष्टीनं आम्ही सगळे विरोधी पक्ष अतिशय ताकदीनं या सरकारचं पूर्ण वाबाडे या अधिवेशनात बाहेर करू.